दिवाळी हा हिंदूंचा मोठा पवित्र सण आहे। दिवाळीची सगळे सातुरतेने वाट बघत असतात। आज आम्ही आपल्याला दिवाळीच्या संदर्भात काही अशा गोष्टी सांगणार आहोत जे आपल्याला कदाचितच माहित असतील। जसं की दिवाळीच्या एका दिवसापूर्वी साजरा केला जाणारा सण म्हणजे की नरक चतुर्दशी आणि त्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात आणि या दिवशी मृत्यूचे देव यमदेव आणि हनुमानाची पूजा केली जाते। आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी नरक चतुर्दशी असे याला म्हणतात आणि या दिवशी यमराज आणि बजरंग बली मारुतीची पूजा करतात। असं म्हटलं जातं की याच दिवशी बजरंग बलीचा जन्म झाला होता। असेही म्हणतात की या दिवशी मध्यरात्री मारुतीचा जन्म अंजनी मातेच्या गर्भातून झाला आणि हेच कारण आहे की सर्व प्रकारचे सुख आनंद आणि शांततेच्या प्राप्तीसाठी या दिवशी हनुमानाची उपासना किंवा पूजा करणे फायदेशीर ठरतं। या दिवशी शरीराला तिळाचे तेल लावून उठण्याने आंघोळ करतात आणि त्यानंतर हनुमानाची विधियुक्त पूजा करून त्यांना शेंदूर अर्पण करतात। तसेच नरक चतुर्दशीला घराच्या नरकाला म्हणजे की घाण स्वच्छ केले जाते। ज्या ठिकाणी सौंदर्य आणि स्वच्छ स्थळ असतं त्या ठिकाणी लक्ष्मी आपल्या कुळासह वास्तव्य करते। म्हणजे या दिवशी यमराजासाठी एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून देखील लावला जातो जेणेकरून यमराज प्रसन्न राहतील आणि अवकाळी मृत्यू होऊ नये आणि मृत्यूनंतर नरकाऐवजी विष्णू लोकात जागा मिळावी म्हणून हा दिवा लावला जातो। नरक चतुर्दशीला लोक यमराजाची पूजा करून आपल्या कुटुंबासाठी नरकापासून मुक्तता होण्याची प्रार्थना करतात। तसेच चुका टाळण्यासाठी दिलगिरी व्यक्त करतात आणि नरक चतुर्दशीला मुक्ती मिळवण्याचा सण देखील असं याला म्हटलं जातं कारण या दिवशी दीर्घायुष्यासाठी घराच्या बाहेर यमदीप लावण्याची प्रथा आहे। तसेच आज देखील रात्रीच्या घराचे सर्व मंडळी घरी आल्यावर घराचे मालक यमाच्या नावाचे दिवे लावतात। तसंच बऱ्याच घरात या दिवशी रात्री घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्य एक दिवा घेऊन लावून पूर्ण घरात फिरतात आणि मग त्याला घरापासून फार लांब ठेवून देतात। तसंच घरातील सदस्य घराच्या आतच राहतात आणि त्या दिव्याला यमाचा दिवा असे म्हणतात। असे मानले जाते की संपूर्ण घरात दिवा फिरवून बाहेर घेऊन जाण्यामुळे घराच्या सर्व वाईटपणा आणि वाईट शक्ती ज्या आहे त्या घराच्या बाहेर पडतात। तसेच या रात्री दिवा लावण्याच्या प्रथेच्या संदर्भात बऱ्याच पौराणिक कथा देखील आहे आणि त्यातून एक कथेनुसार आजच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने अत्याचारी आणि दुर्दत्त असुर नरकासुराचा वध केला आणि 16,100 मुलींना नरकासुराच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यांना सन्मान दिला होता। या निमित्ताने दिव्याची आरास केली जाते।